बाबा नवी मुंबई ची सानगी डैशिंग डेरा रफार नवी मुंबई ची सानगी डैशिंग डेरा रफार सबुने साहेब जनते सादार सबुने साहेब। निर्दलीय उम्मीदवार विजय चौगले की रैली में उमड़ा जनसैलाब। एरोली विधानसभा से निर्दलीय उम्मीदवार के तौर पर चुनाव लड़ रहे विजय चौगले ने तुरहे स्टोर में एक रैली का आयोजन किया था, जिसमें बड़ी संख्या में लोग शामिल हुए। इस रैली में पूर्व नगर सेवक सुरेश कुलकर्णी और उनके कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। गौरतलब है कि तुरहे स्टोर को सुरेश कुलकर्णी का गढ़ माना जाता है। इस अवसर पर विजय चौगले ने कहा कि नवी मुंबई में जो लोगों की आंखों में धूल झोंकने का काम कर रहे हैं, उनके खिलाफ हम मैदान में उतरे हैं। आज पिता भाजपा और बेटा तुतारी से लड़ रहा है। यदि उन्होंने ऐसा नहीं किया होता तो हमें आज चुनाव में उतरने की जरूरत नहीं पड़ती। मुद्दे जनमानसांचे मुद्दे घेऊन मी बरोबर निवडणूक लढवत आहे, जनता माझ्या बरोबर आहे आणि बस निवडणुकीला मी सामोरे जाऊन काम करत आहे। ऐरोलीसाठी काय विजन आहे तुमचा नेमका? विजन आता मी उद्या परवा मॅनिफेस्टो देईन, त्यावेळेस तुम्हाला सर्व तुम्हाला माहिती मिळेल। कुठेतरी चॅलेंजिंग वाटते का तुमच्यासाठी? निवडणूक आजपर्यंत निवडणूक लढतच आलोय, जय पराजय नजरे समोर ठेवलेला नाहीये। विजयाकडे यश आणि वाटचाल घेऊनच मी लढाई लढतोय। माझ्या पत्त्यामध्ये विजय निश्चित आहे। रॅली आहे फक्त आम्ही विजयाच्या जोर जोडूनही आम्ही चाललेलो आहोत आणि रॅली काढून लोकांच्या प्रत्येक वॉर्डमध्ये भेटीसाठी चाललेलो आहोत। आज ही रॅली जनसेवेसाठी समर्पित होऊन भावना मनात घेऊन हे आता आमच्या रस्त्यामध्ये जनसेवा आणि भावना घेऊन गेले, त्याच्यामुळे आजच पळतोय त्याचा अर्थ असं नाही। आमच्या मनामध्ये जनसेवा मागील अनेक वर्षापासून संधी मिळाली नव्हती, फक्त महापालिकेत मिळाली होती, तर यावेळेला अशी अपेक्षा आहे की जनतेने ती संधी द्यावी एक वेळा आमदार म्हणून। संधी याचा अर्थ असं नाही होत की संधी मिळाल्यावरच काम करायला पाहिजे। आपण कामं करतो त्याच्यावरती ठरलं जातं, आपलं जे काय न्यूट्रम असतं आपलं वजन असतं ते त्याच्यावर ठरलं जातं। संधी भेटो वगैरे न भेटो पण कुठल्या कामाची कमतरता न ठेवता आजपर्यंत मी माझं काम चालू ठेवलेलं आणि मला वाटतं मी जे काम करत आलो ते आमदारापेक्षा जास्त चांगलं काम केलं। लोकांची पसंती ही मतदानाच्या माध्यमातून जर होत असेल आमदार म्हणून, पण कामाची पसंती ही विजय चौगुलेला आमदार म्हणून लोकांनी आजपर्यंत केलेली आहे। आज तुमचे ओरिजिनल सगळे शिवसैनिक तुमच्यासोबत आहेत? काय अगोदर पासून आहेत, काही काय नवीन नाही आहे। शिवसेना आज नव्यामध्ये एक संघ आहे आणि एक संघ करून आम्ही चाललेलो आहोत आणि आम्हाला बस विजय मिळवायचं एवढाच उद्देश ठेवून आम्ही पुढे चाललेलो आहोत। सर एकंदरीत पण बघा, लोकांना माहिती आहे की युतीचे उमेदवार कोण आहे आणि लोकांना माहिती आहे ते खरे शिवसैनिक कोण आहे। लोकांना माहिती आहे की एक प्रकारे हा विजय चौगुलेवरती झालेला अन्याय आहे आणि एक प्रकारे पक्षांना वेटीस धरून समोरच्या पक्षाला ब्लॅकमेलिंग करायचं इथल्या राज्यकर्त्यांनी तो चालवलेला आहे आणि हा तो जो ब्लॅकमेलिंग ज्या पद्धतीने एका साईडला तुतारेने एका साईड